एक मिनट थांबा, तर 4 तारखेपासून आपल्या ह्या केंद्रस्तरीय वेगवेगळ्या स्पर्धा ऑनलाईन पद्धतीनं सुरू आहेत. काही रांगोळी स्पर्धा झाल्या, त्याच्यानंतर चित्रकला स्पर्धा झाल्या, घोषवाक्य स्पर्धा झाल्या. त्यांचे दररोज नंबर काढून पण ते आपल्या ग्रुपवरती पाठवले जातात. तुम्हाला ज्या सगळी काही जे चित्र असतील, व्हिडिओ असतील, तुम्ही सहभाग घेतलेले सर्व, तर तुम्हाला 10 तारखेला तुमच्या शाळेच्या ग्रुपवरती सगळे ते पाहायला मिळतील तुम्हाला. आज या ठिकाणी आपल्या अंजनी केंद्राच्या गायन आणि आवाज, तुमचा आवाज बंद करा जरा. तर या स्पर्धेच्या निमित्ताने मी सतीश बजरंग पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव, त्याच्यानंतर मंडले सर, आर आर आबा हायस्कूल अंजनी, त्याच्यानंतर माधुरी गायकवाड मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गव्हाण, हे 3 शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही तिघेजण या स्पर्धेचं परीक्षण करणार आहे. तुम्ही आपापल्या सरांच्याकडे नावं दिलेली आहेत, त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला लिंक पाठवलेली आहे. आणि आता पहिल्यांदा ज्या स्पर्धा होतील आपल्या सुरुवातीला, तर आपले गट केलेले आहेत, 1 ते 4, 5 ते 7 आणि 8 ते 10 असे 3 गट केलेले आहेत. आणि या 3 गटानुसार, 3 गटामध्ये परत 2 आपणाला प्रकार केलेले त्याच्यामध्ये. पहिला येतो गायन आणि नंतर आहे तो नाट्यवाचन. तुम्हाला प्रश्न पडला असेल की गायन वाचन कसं करायचं, नाट्यवाचन कसं करायचं, कारण सरांनी पण माहिती सांगितली असेल तुमच्या, तरी पण मी सुरुवातीला आता सांगतो तुम्हाला की गायन जे आहे ते माझे प्रेरक शिक्षक किंवा शाळेसंबंधी कोणतेही घटना असेल, प्रसंग असेल, किंवा त्याच्या संदर्भात काही कविता केलेली असेल, शाळेचा विषय असावा, शाळेसंबंधित तो विषय असावा, तर या संबंधित कोणताही विषय असेल तर त्या विषयाच्या संदर्भात तुम्ही ते गायन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर नाट्यवाचन जे आहे, नाट्यवाचन, तर नाट्यवाचन करीत असताना तुम्ही एखादं काही नाट्य केलं असेल, नाट्यवाचनासाठी उतारा वगैरे काढला असेल किंवा बघितला असेल तुमच्यासमोर असेल, तर तो वाचून दाखवायचा आहे तुम्ही. तो काही असा पाठ वगैरे केलेला असेल तर अतिउत्तम, वाचून दाखवा, कारण नाट्यवाचन आहे त्याच्यामध्ये आपणाला. मग त्याच्यामध्ये जर का 2-3 जर पात्रं असतील तर त्याचं वेगवेगळ्या तुम्ही आवाजामध्ये, चढ उतारामध्ये, लईमध्ये ते काय करा, सादर करा. तर आता या ठिकाणी आपणाला पहिल्यांदा सुरुवात करायची आहे. तर याच्या अगोदर मंडले सर आणि मॅडम काय तो सूचना देणार आहेत काय तुम्हाला मुलांना? मंडले सर आणि गायकवाड मॅडम काय सूचना देणार आहे का मुलांना? सुरू ठेवूया. नाही, चालू करूया. हा, फक्त गटवाईज होतील. हा, ओके. तर पहिल्यांदा अगोदर गट घ्या गायन. हा, गायनचा. बर, ठीक आहे. तुम्ही पण मॅडम आणि तुम्ही दोघांना पण दोघं हे नावं वगैरे लिहून घ्या, मुलं सांगतील तसे, आणि त्यांचा पण हे करूया नाव. हा, सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वतःच नाव आणि शाळेचं नाव सांगतो. हा, ठीक आहे. तर आता आपण पहिली ते चौथी हा गट घेणार आहोत. 1 ते 4 आणि गायन हा गट घेणार आहे. तर 1 ते 4 कोण विद्यार्थी आला असेल तर त्या विद्यार्थ्याने आपलं नाव सांगा अगोदर. गायनामध्ये 1लीचा विद्यार्थी कोण आलेला आहे काय 1 ते 4? ठीक आहे. अथर्व पृथ्वीराज पायल कोण आले का? अथर्व पृथ्वीराज पायल. सर, मी पृथ्वीराज आलाय का? कोण बोलताय? सर, मी शिवराज सूर्यवंशी. शिवराज सूर्यवंशी. शाळा कोणती? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गव्हाण. जरा मोबाईल लांब ठेवा, मोबाईल जरा अंतर लांब ठेव, तू दिसत नाही. हा, ओके 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 ओके. हा, मोबाईल एका ठिकाणी स्थिर ठेवा. हा, नाव सांग तुझं. सूरज सूर्यवंशी. शाळा गव्हाण जी पण गव्हाण जिल्हा परिषद. हा, ओके, ठीक आहे, सुरू कर. मोबाईल दिसत नाहीस तू जरा मोबाईल मध्ये आम्हाला. हा, बस बस, ओके.
सुरू कर. सुशांत मी तुला सांगू का, कोरोना बाधितांच्या आकडेवारीत जगात चौथा आहे. हे 20 साल काही भूषणार व नाही. जगभरात सगळीकडे कोरोना व्हायरस व त्यावरील उपचार यावर संशोधन चालू आहे. पण कोरोना म्हणजे काय? लहानग्या वयात मला काही कळतच नव्हतं. शासनाने शाळा बंद ठेवल्या. घरी बसा, सुरक्षित राहा अशा बातम्या टीव्हीवर बघत होतो. आई बाबा सांगायचे घरी बस, बाहेर कोरोना आलाय. मी घाबरून घरी बसत आणि विचार व्हायचा कोरोना म्हणजे काय. 31 डिसेंबर 2019 मध्ये चीनने पहिल्यांदा वर्ल्ड हेल्थ प्लॅन कोरोना विषयी माहिती दिली. आणि मग मी टीव्हीवर कोरोनाची लक्षणे पाहू लागलो. ताप येणे, थंडी वाजणे, थकवा येणे, घसा खवखवणे, खोकला येणे, श्वास घ्यायला त्रास होणे ही लक्षणे थेट फुफ्फुसावर हल्ला करतात. ही लक्षणे दिसण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी लागतो. हे मी टीव्ही चॅनल वरून परत परत ऐकत होतो. घरी बसून मला कंटाळला. मज आवडते ही मनापासून शाळा. जशी लावीची नळा ही माऊली बाळा. ही माऊली शाळा कुठे लपली माझी मित्र, कुठे लपले दडून बसले माझे शाळा. माझ्या शाळेतील घंटांचा भास होतोय. माझ्या शाळेतल्या फळा मला समोर दिसतोय. काय करावं मला कळत नाही. एवढ्यात मॅडमचा फोन आला. तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या, आपल्या वर्गाचा ग्रुप करून द्या. मी तुम्हाला रोज ऑनलाइन अभ्यास पाठवते. खरं सांगू का, पुन्हा एकदा आपण ऑनलाइन एकमेकांना भेटलो. ऑनलाइन मित्र भेटल्यामुळे केवढा आनंद. ऑनलाइन अभ्यास तर मुलू झाला. मध्ये बोलू नका कोणी. रोज हातात मोबाईल मिळाला खंत एवढीच वाटते कि ऑनलाइन अभ्यास होतो. परंतु मित्रा बरोबर शाळेच्या पटांगणात दंगा मस्ती करण्यात येत नाही. तेव्हा ईश्वरा चरणी एवढीच
ठीक आहे, आत्ता किती? ओके 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 काय स्टार्ट. चला पायल स्टार्ट. नमस्कार, माझे नाव पायल. स्टार्ट स्टार्ट. माझे नाव पृथ्वीराज चव्हाण साठी इयत्ता दुसरी दीक्षावर गाव रेंजचा प्रॉब्लेम आहे, रेंज आवाज येत नाही.
ठीक आहे.